राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापूर लोकसभेमध्ये 18 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सोलापूर शहरातले काही प्रश्न आहेत, राज्याचे काही प्रश्न आहेत, देशाचे काही प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नासंबंधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आम्हाला लढण्यासंबंधीची काही हमी दिलेली आहे. त्यांना निवडून आणण्याकरता बोंगडे वस्तीपासून नई जिंदगीपर्यंत, सेटलमेंटपासून गांधीनगरच्या कोपऱ्यापर्यंत 5 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आम्ही जवळजवळ 15 जाहीर सभा घेणार आहे, कॉर्नर बैठक घेणार आहे, मेळावे घेणार आहे आणि 10 तारखेला पार्क मैदानावर आपल्याला कल्पना आहे खासदार ओसी यांची सभा आहे, त्या सभेमध्ये सुद्धा मी सहभागी होऊन पक्षाची भूमिका मांडणार आहे. सोलापूर शहरामध्ये प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचं एकच कारण, गेले 30 वर्ष ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर संयुक्तपणे उभे राहून शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि वंचित लोकांचे लढे करत आहेत आणि सगळ्यात मोठा लढा भीमा आणि कोरेगावचा लढा झाला 3 तारखेला मुंबईसह महाराष्ट्र